कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असताना रशियाने दिलासादायक बातमी दिली. रशियाचा दावा आहे की त्याने कोरोनासाठी पहिली लस तयार केली असून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कन्याला लस देण्यात आली आहे. राष्ट्रपती पुतिन यांचं म्हणणं आहे की जगातील पहिली यशस्वी लस आहे आणि त्याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता देखील दिली आहे. पण उर्वरित जगाला ही लस अद्याप मिळालेली नाही आणि अशा परिस्थितीत लोक अद्याप कोरोना दूर करण्याच्या इतर प्रभावी मार्गांची वाट पाहत आहेत. दरम्यान शास्त्रज्ञांनी अत्यंत धक्कादायक असा दावा केला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की माउथ वॉशने चूळ भरल्याने कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. म्हणजे एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या तोंडात आणि घशात कोरोना विषाणूची संख्या ही कमी होऊ शकते. पीटीआयच्या वृत्तानुसार जर्मनीच्या रुहर युनिव्हर्सिटी बोचममध्ये वैज्ञानिकांनी इतर संशोधकांसह कोरोना व्हायरस विरुद्ध माउथवॉशच्या वापरासंदर्भात संशोधन केलं आहे. हे संशोधन संसर्गजन्य रोग जर्नलमध्ये प्रकाशित केलं आहे. जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिझीजेसमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं नमूद केलं आहे की माउथवॉशने तोंडात चूळ भरल्याने सार्स कोविड 2 सारखे विषाणू निष्क्रिय होऊ शकतात, ज्यामुळे संक्रमणाचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते. पण त्यामध्ये असंही स्पष्ट केलं आहे की माउथवॉशचा वापर हा संसर्गाला मुळापासून संपवेल यावर अजून अभ्यास सुरू आहे. जर्मनीतील रुहर युनिव्हर्सिटी बोचमच्या अभ्यासानुसार निरोगी व्यक्तींच्या दातातील कॅव्हिटी आणि घशातील कॅव्हिटी अशा ठिकाणी कोविड 19 सारखे विषाणू आपला प्रसार करतात. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्या कारणाने तो शिंकल्यावर किंवा खोकल्यावर जे थेंब बाहेर पडतात त्याद्वारे तो पसरतो आणि म्हणूनच माउथवॉश सारख्या मादक द्रव्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो आणि त्यानंतर विषाणू गुणाकार होण्यापासून सुद्धा थांबतो असं अभ्यासातून समोर आलंय. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर माउथवॉश प्रभावी असल्याचं आढळलं तर पुढील वर्षात दंत प्रक्रियेमध्ये माउथवॉश वापरलं जाईल आणि संक्रमणाचा धोका देखील कमी करू शकेल यावरही आता अभ्यास केला जात आहे. अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पदार्थांमधून बनवलेल्या 8 वेगवेगळ्या स्टोर्समधून खरेदी केलेल्या माउथवॉशच्या बाटल्यांचा अभ्यास केला. तर रिसर्चमध्ये असं आढळून आलं की माउथवॉश कोरोनासारख्या विषाणूंचा प्रसार कमी करू शकतो. पण शास्त्रज्ञांनी हे देखील स्पष्ट केलंय की हा प्रायोगिक अभ्यास केवळ क्लिनिकल वातावरणातच केला गेला आणि म्हणूनच माउथवॉश कोरोनावर प्रभावी उपाय ठरू शकतो का यावर अजून संशोधन सुरू आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आरोग्याविषयी अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. रुपाली शिंदे, लोकमत.